राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी आहे. विदर्भात महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विदर्भातल्या 10 पैकी 6 जागांवर काँग्रेस लढण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाला 2 तर राष्ट्रवादीला 1 जागा मिळू शकते. प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत आल्यास 1 जागा वंचित बहुजन आघाडीला सोडली जाईल. पूर्व विदर्भातील 6 पैकी 5 मतदारसंघ स्वतःकडे ठेवण्यात काँग्रेसला यश आलंय. याशिवाय अमरावती मतदारसंघही काँग्रेसला दिला जाईल असं बोललं जात आहे. विदर्भातला मवियाचा फॉर्म्युला कसा असेल पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. 10 पैकी 6 जागा काँग्रेस लढणार. ठाकरेगड 2, राष्ट्रवादी 1 आणि वंचितसाठी 1 जागा ठेवली जाईल. नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, रामटेक, अमरावती काँग्रेसला देण्यात येतील. तर काँग्रेससाठी भंडारा गोंदिया मतदारसंघ सोडण्याची राष्ट्रवादीची तयारी आहे. भंडारा गोंदियाच्या बदल्यात वर्धा मतदारसंघ राष्ट्रवादीला देण्यात आलाय. ठाकरे गटाचा परंपरागत रामटेक मात्र काँग्रेसला जाणार हे निश्चित झालंय. बुलढाणा, यवतमाळ, वाशिम शिवसेनेला मिळणार. रकोल्याची जागा वंचितला सोडली जाणार.